ब्लॉगमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत मित्रांनो. आणि या ठिकाणी हल्दीरामचं आउटलेट चालू होऊन एक वर्ष पूर्ण झालेलं आहे आणि खूपच मस्त या ठिकाणी खाद्यपदार्थ असतात. आणि आज आपण फूड चॅलेंज करणार आहोत आणि फूड चॅलेंजसाठी आपल्याकडे आहे आपली फॅमिली, इन्स्टा फॅमिली आणि यूट्यूब फॅमिली. तर त्यांना विचारूया की या ठिकाणी आलं तर त्यांना कसं वाटतंय आणि आज ते किती खाऊ शकणार आहेत. नमस्कार मंडळी, मी खादाड पाहुणा तेजस. खादाड पाहुणी सिद्धी. आम्हाला चैतन्यांनी बोलवलं या फूड कॉम्पिटिशन फूड चॅलेंजमध्ये आम्हाला कॉम्पिट करण्यासाठी. तर बघूया आता किती खाणं होते काय होते. कुठला चॅलेंज काय अजून सांगितलं नाही, रिव्हील केलेलं नाही त्यांनी, पण बघूया कोण जिंकतं. तर काय नाही, चैतन्या जे फूड ब्लॉग जे व्हिडिओ मी जे बघतोय ते जिथं मी खरंच तिथं जाऊन तिथं रिव्ह्यू घेतलेला आहे. तर आजपर्यंत मला तर कुठली म्हणजे ज्याने जे रिव्ह्यू दिला आहे तो योग्यच वाटला आजपर्यंत, त्यामुळे भेटून मस्त वाटते. आज तू नाश्ता तर करून आलेला नाहीस ना? नाही नाही. तर आज फूड चॅलेंज आहे आणि यामध्ये हे फूड आपले फूड लवर्स आपल्याबरोबर आहेत तर ते सुद्धा भाग घेणार आहेत. तर काय वाटतं तुला, आज किती खाशील तू? भरपूर खाणार आहे, नाश्ताच केलेला नाही. तर रात्री सुद्धा जेवला नसेल असं वाटतंय, बघा पोट आत गेलेलं आहे. तर या चॅलेंजमध्ये भाग घेऊया आणि या ठिकाणचे पदार्थ जाणून घेऊया काय काय आहेत. चला तुम्ही येत आहे माझ्याबरोबर या स्पेशल अशा या व्हिडिओमध्ये, चला सुरुवात करूया. तर मित्रांनो, या ठिकाणी दिनादिंदा फूड कार्निवल आहे, तर त्यामध्ये काय काय कॉम्बिनेशन्स आहेत, कॉम्बोज आहेत ते सरांना विचारू. आता दिनादिंदा कार्निवल आपलं फेस्टिवल चालू आहे, आता 15 डिसेंबर पासून ते 5 जानेवारी पर्यंत आपलं फेस्टिवल चालू आहे. यासाठी खास करून फुडी जी असतात ना त्यांच्यासाठी आपण ऑफर आणलेली आहे. ह्यामध्ये ऑफर कोणते कोणते आहेत बघा, कुरमुरी चटपटी भेल प्लस कोक हे आधी 159 रुपयाला होतं, ते फुडीसाठी 149ला केले. या दिनादिंदा कार्निवल मध्ये आपण आता पार्टिसिपेट करतोय आणि हे फूड चॅलेंज घेतोय. तर मी आता ऑर्डर करतोय स्पेशली आपल्या या फॉलोअरसाठी, सबस्क्रायबरसाठी पावभाजीचं जे कॉम्बिनेशन आहे, कॉम्बो आहे तो. चला तर मग बघूया पावभाजी कॉम्बिनेशन कसं तयार होतं आणि किती क्वांटिटी आहे. पावभाजीसाठी पाव तयार करून आणलेले आहेत, तव्यावर भाजून बटर लावून त्याला मसाला लावून आणलेले आहेत आणि आता भाजीत भरली जात आहे, खूपच मस्त. आणि त्यानंतर त्यांचे स्पेशल असे पापड ठेवलेले आहेत त्यामध्ये आणि 2 गुलाबजाम मस्तपैकी ही प्लेट सजलेली आहे आणि ही टेबलपर्यंत आता सर्व्हिस दिली जाणार. आता आपण पालक पत्ता चाट बनवणार आहे. सर, ही प्लेट घेतली आहे आणि त्याच्यावरती फ्राईड पालक पत्ते घेतले सगळे. त्याच्यानंतर आपण चाट मसाला मारणार आहे सगळ्यावरती. त्याच्यानंतर आपल्याकडे हे मसाला आलू आहे, तरी मसाला आलू जाणार याच्यावरती. तर याच्यानंतर आपल्याला आमचूर चटणी जाणार आहे, ही आमचूर चटणी आहे. त्याच्यानंतर ही ग्रीन चटणी आहे, ही ग्रीन चटणी जाणार त्याच्यावरती. त्याच्यानंतर याच्यावरती चॉप ओनियन जाणार. त्याच्यानंतर चॉप टोमॅटो जाणार. त्याच्यानंतर याच्यावरती सर घोटा दही जाणार. आणि आता गार्निशिंग करणार आपण याच्यावरती. आग्रा शेव टाकली मसाला बुंदी आणि अनारा टाकले त्याच्यामध्ये. हे बीटरूटचं गार्निशिंग केलं होतं आपण. त्याच्यानंतर ही चवसाठी रेडी झाली सर. हो, तयार झाली. तर मित्रांनो, पालक पत्ता चाट आता तयार झालेला आहे. किती खूपच मस्त दिसतंय बघा आणि कलरफुल दिसतंय आणि सुगंधी मॅडम यांनी आपल्याला हे तयार करून दाखवलं, खूप छान. दिनादिंदा कार्निवल आणि फूड चॅलेंज आपण घेतलेलं आहे आणि पावभाजीचा कॉम्बिनेशन दिलेला आहे, कॉम्बो पॅक. याच्यामध्ये कोक आहे, पावभाजी आहे, 2 पाव आहेत, हे पापड आहेत आणि 2 गुलाबजामसुद्धा आहेत मोठ्या आकाराचे मित्रांनो. आणि बघू शकता ह्यांच्या तोंडाला आता पाणी सुटलेलं आहे. आणि आता आपण चॅलेंज घेणार आहोत. असं हे चॅलेंज आहे की यातील सगळ्यात पहिल्यांदा कोण प्लेट संपवणार त्याला आपण देणार आहोत एक छोटंसं गिफ्ट आणि जे असणार त्यांच्यासाठी स्पेशल. चला तर मग सुरुवात करूया आपल्या या
फूड चॅलेंजला. आता चालू करूया 1 2 3 स्टार्ट. तर मित्रांनो, प्रत्येक पदार्थाचा पहिला घास खूप महत्त्वाचा असतो आणि त्यामुळेच आपल्याला अधिकाधिक खावं असं वाटतं. कसं वाटतंय? खूपच मस्त आहे. आणि बटरी आहे. ही काय संपली? संपली आहे. अथर्व काय स्लो पडायला लागले? स्पीड मात्र स्लो दिसायला. बहुतेक नाश्ता करून आलेले आहेत ते. तेजस आता बघा, तेजस लीडिंगवर आहे आणि तेजसनं पाव पण संपवलेले आहेत आणि भाजीसुद्धा संपवली आहे. आता पापड, कोक आणि गुलाबजाम तेवढं राहिलेलं आहे आणि अथर्वसुद्धा संपवतो आहे. अरे सगळं संपवलेलं आहे त्यानं, गुलाबजामसुद्धा खाल्लेला आहे आणि आता कोकवर आलेला आहे तो. वा वा वा, आणि बेस्ट आहे. वा, सगळ्यात पहिला तो विनर होतोय. शेवटी त्यानं सुरुवात केली होती तेव्हा खूप तो मागवता आणि आता अथर्व पहिल्या नंबरवर आहे आणि यांचे गुलाबजाम अजून राहिलेले आहेत, पापड राहिलेलं आहे. स्लो झालेला आहे स्पीड. असू द्या, हळू खा, काळजी घ्या स्वतःची आणि मग खा. आणि अथर्व विनर झालेला आहे. दिनादिन 10 चॅलेंज होतं आणि या दिनादिन 10 चॅलेंजमध्ये अथर्व विनर झालेला आहे. त्याला कसं वाटलं खाऊन आणि टेस्ट कशी होती त्याची रिॲक्शन आपण? गुलाबजाम एकदम सॉफ्ट आहेत. म्हणजे असं चॅलेंज म्हणून खायची इच्छा होत नव्हती पण जिंकण्याकरता पटापट खायला लागले. नंतर वे घेऊन खायला खूप मजा येणार आहे गुलाबजाम आणि पावभाजीची क्वालिटी होती. तर चॅलेंजमध्ये भाग घेऊन कसं वाटलं? खूपच मस्त आणि ऑथेंटिक आहे पावभाजी, खूपच छान आहे, नक्कीच ट्राय करा. खूप म्हणजे खूप मस्त वाटलं. फूड क्वालिटी 1 नंबर आहे. गडबडी खाण्यासारखं काय नाही पण चवीनं खायचं असेल तर इथं यायला पाहिजे. तर मित्रांनो, दिनादिन 10 कार्निवल फूड फेस्टिवल इथं चालू आहे आणि अथर्व आपल्या फूड चॅलेंजमध्ये विनर ठरलेला आहे आणि हे काहीतरी स्पेशल त्यांचा गेम आहे, हल्दीराम स्पेशल गेम. काय नेमका दिनादिन 10 कार्निवलचा गेम आहे आपण मॅडमकडून समजावून घेऊया. हे आपल्याकडे कॉम्बो घेतल्यानंतर गेम खेळायला भेटते. बरं, त्यानंतर हल्दीराम स्पेशल कार्निवल गेम आहे. वेगवेगळ्या नंबरवर वेगवेगळ्या गिफ्ट्स आपल्याला मिळणार आहेत. 5 जानेवारीपर्यंत हा गेम असणार आहे आणि हे स्पेशल कॉम्बिनेशन्स असणार आहेत, कॉम्बोज असणार आहेत आणि जे कोण हे कॉम्बो घेतील, सगळ्या टाईपचे कॉम्बो ना, सगळ्या टाईपचे कॉम्बो जर म्हणजे प्रत्येकी जर घेतील तर त्याला हे गेम खेळायला मिळणार आहे आणि जे गिफ्ट लागणार आहे ते लगेच त्यांना इथं मिळणार आहे. तर अथर्व विनर झालेला आहे म्हणून आपण त्याच्याबरोबर हा गेम खेळतोय आता. चला तर मग सुरुवात करूया या स्पेशल अशा गेमला. आता मॅडम स्पिन करतील आणि त्यानंतर हा बॉल त्यामध्ये टाकला जाईल. बघूया कोणता नंबर येतोय आणि काय मिळतंय आपल्या अथर्वला. कॉंग्रॅच्युलेशन्स. तर 17 पडलेला आहे आणि तुला हल्दीरामचं स्पेशल असं मर्चंडाईज मिळालेलं आहे. तर बघूया आता काय देतात, देऊयात गिफ्ट. ही दिनादिन 10 कॅप मिळालेली आहे अथर्वला, खूपच मस्त आहे आणि हा घालूया मस्तपैकी कॅप आणि आपण डान्स करूया दिनादिन 10. स्पिन केलेला आहे आणि मॅडमनी कॉम्बिनेशन घेतलं होतं, कॉम्बो घेतला होता या ठिकाणचा पावभाजीचा आणि सगळ्यांनीच आपण फूड चॅलेंज केलं आणि त्यापैकी आपण हा स्पेशल त्यांचा गेम खेळलेला आहे. आणि बघा 11 नंबर आलेला आहे या ठिकाणी. 11 नंबरला काय आहे बघूया. काय सांगा सर? बिग सरप्राईज टी शर्ट. बिग सरप्राईज आहे आणि त्याच्यामध्ये आपल्याला टी शर्ट लागलेला आहे आणि टी शर्ट हा देऊया मॅडमना. कसा वाटला टी शर्ट? खूपच मस्त आहे, क्वालिटी पण खूप छान आहे आणि कोका कोला आहे. आता हे सगळीकडे फिरणार आहे कोल्हापूर. कसं वाटलं? खूपच छान एक्सपिरियन्स, आजचा खूपच छान होता. तर मित्रांनो, हल्दीरामचं या ठिकाणी आलेलो आहे पण त्यांच्या बर्फी खूप प्रसिद्ध आहेत आणि मेन ब्रांच त्यांची नागपूरला आहे आणि ऑरेंज बर्फी तर आहा 1 नंबरच असते आणि इतर बर्फीसुद्धा खूप प्रसिद्ध आहेत. इथं आल्यानंतर तुम्हाला टेस्टिंगसाठीसुद्धा मिळतील. चला तर मग बघूया कोणत्या कोणत्या बर्फ्या आपल्याकडे आहेत, इथं बर्फी कुठल्या आहेत. जे मिठाई येतात त्या पूर्ण फ्रेश आहेत. बरं, हे आमचं असं काजूच आहे. ओके. न्यू ड्रायफ्रूट गिरवली. हे मावा चॉकलेट आहे. हे ड्रायफ्रूट बूट आहे. हे काजू रिंग आहे. हे काजू कली आहे. हा आपला देसी बुंदी लड्डू आहे. आमच्याकडं रोज बाईट आहेत, ऑरेंज बाईट आहेत. बाईटची जी काय व्हरायटी आहे ती खाली आहे. प्लस आपल्याकडं रोल
सिल्वर मावा रोलमध्ये पण आहे आणि एकदम स्पेशल म्हणला तर मूग बर्फी पण आहे आपली. हे बर्फीचे झाले. त्यानंतर जे काही सेक्शन आहे ते आपलं पेस्ट्री आणि बेंगॉली स्वीट. तर पेस्ट्रीमध्ये आपली पेस्ट्री फ्रेश येते, रोजच्या रोज गाडी येते आपली, तर फ्रेश येते. त्यामध्ये बेंटो केक पण आहेत आणि पेस्ट्रीमध्ये जर तुम्ही म्हणला प्रकार तर रसमलाई, फेरेरो, चॉकलेट, प्लस आपल्याकडं हिरामणी आहे बेंगॉली स्वीटमध्ये, ते पूर्ण खव्याचं बनलेलं असते छेनापासून. पाकिजा आहे त्यामध्ये, केसर मलाई चमचम आहे, मलाई चाप आहे, मदर इंडिया आहे, इंद्रापुरी आहे, प्लस आपल्याकडं एकदम स्पेशल म्हणला तर फक्त 45 रुपयेमध्ये आपल्याकडं रसमलाई मिळते, ते पण एक नंबर क्वालिटीची. तर ड्रायफ्रूट बर्फी आपल्याकडे आलेली आहे, काजू ड्रायफ्रूट बघूया टेस्ट करून. वा, काजू कतलीचा बेस आहे आणि वरनम काजू पिस्ता आणि खजूरसुद्धा घातलेला आहे. सगळे ड्रायफ्रूट याच्यामध्ये आहेत, खूपच मस्त लागतात, एक नंबर. नक्की ट्राय करून बघा या ठिकाणी आल तर. वेगळ्या पद्धतीची काहीतरी वेगळी मिठाई आली तर ते टेस्टला देतात फ्री ऑफ कॉस्टमध्ये आणि त्यांचा रिव्ह्यूसुद्धा घेतात. कस्टमरला जर आवडली तर नक्कीच हे खरेदी करतात ते. बघा आता ते देत आहेत. छोले भटुरे आलेले आहेत आणि या ठिकाणी आपण खूप मस्त मस्त गेम्स घेतले, त्याचबरोबर त्यांचा स्पेशल कॉम्बिनेशन्स बघितले आणि या ठिकाणचे स्पेशल छोले भटुरे आपल्याकडे आलेले आहेत, हल्दीराम स्पेशल. खूप मस्त मित्रांनो, पनीर राईस त्यांचा आलेला आहे, बघू शकता किती मस्त दिलेला आहे त्यांनी सजावट. आणि इकडं सॅलडसुद्धा आहे, खूप मस्त आहे. राईस एकदम सुट्टा आहे आणि पनीरचे पीस बघा मोठ्या आकाराचे आहेत आणि मसालासुद्धा खूप छान आहे. बघा नक्की ट्राय करून बघा. हा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा आणि अशाच प्रकारच्या वेगवेगळ्या आपल्या कॉन्टेस्टमध्ये भाग घेण्यासाठी चैतन्य फूड ब्लॉगला फॉलो करा, सबस्क्राईब करा आणि फेसबुकला असाल तर लाईक करा.